नमस्कार दर्शक हो, अभय वस्तूच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या हजारो लाखो देशभक्तांनी आपलं जीवन या देशाला अर्पण केलं, आपला समाज आपला कुटुंब देशोधड्या लावून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांना शहीदांना वंदन। जे हजारो जवान निधड्या छातीने देशाच्या सीमेवरती रात्रंदिवस पहारा करत आहेत, ज्यांनी आपलं स्वप्न म्हणजे देशसेवा या भारत मातेची सेवा हे ज्यांनी ठरवून जे शहीद झाले त्यांनाही श्रद्धांजली, आणि सर्व जवानांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्रिवार वंदन। जय हिंद। मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला ही गोष्ट खरी आहे, परंतु खरं पाहता आपण खरं स्वतंत्र झालो आहोत निदान मला तरी तसं वाटत नाही। हा निगेटिव्ह अप्रोच बिलकुल नाही आहे। ज्यावेळेला आपण विचार करतो की स्वातंत्र्य मिळालं तर आम्हाला, पण हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायला आपण खरोखरच लायक आहोत का, हा कुठेतरी आपल्या मनाशी आपण विचार करायलाच पाहिजे। भारत देश, आपण जेव्हा भारत देशाचा इतिहास चाळतो किंवा जो आम्ही अभ्यास केलेला आहे, की एक समय था की भारत को दुनिया में कहते थे की सोने की चिड़िया, कहते थे यह सोने का धुआ निकलता है। 12व्या 13व्या शतकापासून असंख्य आक्रमणे ह्या देशावरती झाली, परंतु देशाची संपत्ती काही हटली नाही, कमी झाली नाही, या देशामध्ये ती संपत्ती निर्माण होत गेली। एकेकाळचा सर्व जगाला दिशा देणारा, मार्ग दाखवणारा हा देश आज कुठल्या स्थितीमध्ये आहे? जेव्हा एक भारतामध्ये एक मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या डोक्यावरती काही हजाराचं कर्ज असतं असं वर्तमानपत्रातून आपण वाचतो। सर्व जग आपल्याला विकसनशील देश किंवा गरीब देश म्हणून ओळखतो, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर संपूर्ण जग आपल्याला जगातली सर्वश्रेष्ठ बाजारपेठ असंही म्हणतं। नेमकं खरं काय? मित्रांनो, दर्शक हो, आज या 15 ऑगस्ट दिवशी मला थोडंसं ह्याविषयी बोलायचं आहे, थोडेसे माझे विचार आपल्यापर्यंत पोचवायचे आहेत। आज जर आपण पाहिलं तर भारत देश हा जगामध्ये एक उगवती सत्ता, एक सामर्थ्यशाली देश म्हणून उदयास येत आहे, आणि अशा या सामर्थ्यशाली देशाचे आपण आज नागरिक आहोत। भूतकाळात काय घडलं हे महत्त्वाचं नाही आहे, आपण आज वर्तमान काळाचा विचार करताय जेणेकरून आपला भविष्यकाल उज्ज्वल होईल। सोन्याची चिडिया होती तसंच आपल्याला पुन्हा हे भारत देश हा सामर्थ्यशाली वैभवशाली बनवायचा आहे। यासाठी आपण सर्वांना त्याचे प्रयत्न करणं आवश्यक आहे। नुसतं सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही, तर या देशावरती प्रेम करणारे आम्ही देशभक्त आहोत। केवळ देशावर माझं प्रेम आहे हे केवळ पुस्तकात न ठेवता या देशाचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल, जर देश मोठा झाला तर आपणही मोठे होणार आहोत, आणि जर आपण मोठे झालं तर ऑटोमॅटिक देशही मोठा होतो। आपण जेव्हा अमेरिका, फ्रान्स, जर्मन, जपान असे जेव्हा देशांचं नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक फटकं अतिशय वैभवशाली अतिशय श्रीमंत राष्ट्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात।
याचा अर्थ त्या देशामध्ये गरीब नाही आहेत का, दुप्पटपट्टी नाही आहे का? आहे, परंतु त्याची आपल्याला कधीच जाणीव नसते. कारण अमेरिका म्हटल्यानंतर जगातलं सर्वश्रेष्ठ अत्यंत संपन्न राष्ट्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि हेच चित्र आपल्या सर्व भारतीयांना या जगासमोर पुन्हा उभं करायचं आहे की भारत देश असा होता आणि असा होत आहे आणि होणार आहे. जग जगाला दिशा देणारं हे राष्ट्र जर खरं पाहिलं तर आज जगातले अनेक लोक भारताला फॉलो करत आहेत, भारतीय शास्त्रांना फॉलो करत आहेत, भारतीय याच्या जे आपल्या भारतामध्ये जे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांचा अभ्यास करून ते राष्ट्र वैभवशाली बनत आहेत. आणि आपण मात्र त्यांनी जे आपल्याकडून घेऊन गेलं त्याच्याकडे बघत त्यांचं आपण अनुकरण करतो आहे, अंधानुकरण करत आहोत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. स्वतःतला आत्मविश्वास जर आपण जागवू शकलो की मी आहे, माझ्यामध्ये हे आहे, माझ्या देशाकडे अमुक आहे, माझा देश सामर्थ्या जे होता परत होतोय, हे जेव्हा स्वतःबद्दल आपण जेव्हा अभिमानाने किंवा स्वाभिमानाने म्हणू तेव्हा ते शक्य आहे. याच्या निगेटिव्ह पद्धतीने किंवा आपलं काय आपण गरीबच आहोत अशी जर आपली जर मनोबल ठेवलं किंवा जर आपण तसा विचार करत राहिलो तर ते शक्य नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या 15 ऑगस्ट या दिवशी आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपला देश सामर्थ्यशाली वैभवशाली होत आहे आणि त्याचा मी एक पार्टनर आहे, हा देशवासी आहे किंवा माझ्या माध्यमातून हा देश मोठा होतो आहे असा विचार स्वतःमध्ये रुजवायची ही वेळ आलेली आहे. आणि तशी परिस्थिती आज भारतामध्ये आहे. आणि म्हणूनच की आज प्रत्येक भारतीय या प्रत्येक भारतीयाच्या मनाबद्दल एक देशाबद्दलचं देशप्रेम किंवा देशाभिमान जागृत झालेला आहे. तो थोडासा कुठेतरी जागृत झालेला आहे, त्याला चांगलं वाईट कळायला लागलेलं आहे. आपलं वैभवशाली कसं बनायचं आहे, कसं मार्गक्रमण करायचं आहे हे पाहायचं आहे. आज जर आपण अनेक ठिकाणी पाहिलात, गुगलमध्ये पाहिलात किंवा मोठमोठ्या कंपन्यांचे जर तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी आपले भारतीय लोक काम करत आहेत आणि आपल्या भारतीयांच्या जीवाच्या जोगावरती हे लोक आणखीन वैभवशाली बनत आहेत. मग हेच लोक, हीच भारतीय लोक आपल्याकडे का नाही काम करू शकत? त्याची काही कारणं राजकीय कारणं असतील, सामाजिक कारणं असतील, परंतु जर प्रत्येक माणसाने जर विचार केला की मी माझं ज्ञान माझ्या देशाच्या विकासासाठी माझ्या देशाच्या भवितव्यासाठी वापरेन असं जर म्हटलं तर हा देश मला सांगा वैभवशाली व्हायला कितीचा वेळ लागणार आहे. आणि म्हणून आपण ठरवायचं, आपल्या मुलांना ते मार्गदर्शन करायचे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. या ज्या देशामधले जी विद्यापीठं आहेत या विद्यापीठातील शिक्षक आणि प्राध्यापकांनी त्या विद्यार्थ्यांना दिशा दाखवायची आहे की मित्रांनो, मुलांनो, बालकांनो, आपण भारतीय आहोत आणि आपल्या पूर्ण ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या देशाच्या कल्याणासाठी भवितव्यासाठी करायचा आहे. अर्थात माझा आजचा जो विषय आहे तो वास्तुशास्त्र आहे. आणि पण हा वेळसुद्धा आहे, आज 15 ऑगस्ट आहे आणि म्हणून हे माझे विचार मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं आपण माझे सहमत असाल. आणि म्हणून मित्रांनो, आजपासून या क्षणापासून आपण आपला देश उज्ज्वल भवितव्यतेचा करण्यासाठी आपण झटूया, प्रामाणिक प्रयत्न करूया, आपण आपल्या देशासाठी जगूया. आपण देशासाठी जगलो तर देशही आपल्यासाठी जगेल. आणि हे जे आपसातलं जे कनेक्टिंग आहे, जे ऋणानुबंध आहे देशामधल्या आणि आपल्यामध्ये, हे ऋणानुबंध जे आहेत ते चिवट होत जातील, बलवान बन जातील आणि एक चांगले भारत देशाचं एक जे सुंदर स्वप्न आपण जे पाहतो आहोत किंवा आपले पंतप्रधान आपल्याला दाखवू इच्छित आहेत त्यांच्या सहभागात, त्यांच्या कार्यक्रमात, त्यांच्या कारभारामध्ये आपण सहभागी होऊया असं मी आपल्याला आवाहन करेन. तर मित्रांनो, आपला विषय आहेच की धनवान हा विषय आहे आपला. कारण धन आहे तर सर्व काय आहे. तर या धनासाठी आपण कसं काय प्रयत्न करू शकतो किंवा हे आपण धन कसं मिळवू शकतो किंवा आलेल्या अडचणी कशा दूर करू शकतो याबद्दल आपण या विचार करत आहोत. आणि म्हणूनच हा कार्यक्रमामध्ये आपल्याशी मी बोलत असताना, आपल्याशी मार्गदर्शन करत असताना मलाही आपल्याकडून काही प्रश्नांची आवश्यकता आहे
किंवा आपले काही विचार माझ्यापर्यंत ईमेलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही जर पोचू शकलात तर कदाचित एक दोघांमध्ये एक सुसंवाद तयार होईल आणि तुमच्या समस्यांना मी माझ्याकडून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. कारण बघा की जेव्हा एक ईमेल येतो ह्याचा अर्थ हे धाडस करणारा कोणतरी एक असतो. अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात परंतु ते त्यांना मेल टाकायला किंवा व्हॉट्सॲपवर विचारायला कुठेतरी खंत वाटते किंवा आणि काहीतरी कसं पाठवू कोणतरी पाठवेल असा विचार करत राहतात. असा कोणीही कधी विचार करू नका. तर ईमेलवर या प्राईम टी व्हीच्या ईमेलवरती आपण आपल्या प्रश्नांचा भडीमार करा जेणेकरून आपल्या छोट्या छोट्या किंवा मोठ्या मोठ्या प्रश्नांना आपण उत्तर देऊन या सर्व देशाचं भवितव्य घडवण्यासाठी अर्थात आपलं भवितव्य घडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो हा परत 15 ऑगस्टचा दिवस आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आहे आणि कार्यक्रमाला दिशा देण्यासाठी आपण वास्तुशास्त्र हा जो दिशांवर आधारित कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता वास्तुशास्त्र म्हटलं का अष्टदिशा 5 तत्व आपल्या डोळ्यासमोर येतात आणि ह्या अष्टदिशा आहेत. या अष्टदिशा ह्यांचा जो आविष्कार आहे आणि त्याच्याकडून मिळणारं जे फलोत्पत्ती आहे ही एवढी मोठी प्रचंड प्रमाणामध्ये आहे की आपण कितीही घेतली तरी आपण तिथे कमीच पडू. फक्त त्याची आपल्याला माहिती हवी आणि ही माहिती घेण्यासाठीच हा कार्यक्रमाचा प्रयोजन. आणि म्हणून मित्रांनो ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधत असताना या गोष्टी आपण कशा घडवू शकतो किंवा ह्याच्यावरती कशी मात करू शकतो अर्थात प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. आणि प्रॉब्लेम तेव्हाच येतात त्याच्याबरोबर त्याचं सोल्युशन पण येतं. जर प्रश्न आहेत तर जे उत्तर आहेत उत्तर शोधावी लागतील शोधू आपण. परंतु हे उत्तर शोधत असताना आपला सहभाग मात्र अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हा सब्जेक्ट किंवा हा जो शो आहे हा अपूर्ण आहे. म्हणून मित्रांनो दर्शक हो आपण कसे धनवान हो आपण देशाला कसे सामर्थ्यशाली बनवू शकतो या गोष्टीवरती विचार करणार आहोत. आणि म्हणूनच आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा. आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेत आहोत आणि पुन्हा आपण भेटीला येत आहोत. धन्यवाद. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क अँड यू आर वॉचिंग प्राइम योर वॉइस योर चॅनल. पुन्हा आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. मित्रांनो पाणी आणि वीज ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे असं भारत सरकारने घोषित केलेलं आहे. ही घोषणा झाली एक परंतु खरोखरच सांगतो पाणी आणि वीज ही दोन्ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहेत. किंबहुना आपला सांपत्तिक जीवनाचा जो स्तर आहे हा स्तरसुद्धा पाणी आणि वीज ह्या दोन गोष्टीवरती अवलंबून आहे. आता पाणी म्हटलं का जलतत्व आणि वीज म्हटलं का अग्नितत्व. आणि जलतत्व आणि अग्नितत्व ही दोन तत्व आपल्या आर्थिक स्थितीशी अतिशय निगडीत आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही तर ती खरी परिस्थिती आहे. पाणी आज भारतामध्ये अनेक ठिकाणी आहे की पाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि काही ठिकाणी पाण्याचा थेंबही मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. हा विरोधाभास. ज्यांना पाणी मिळतं त्यांना पाण्याची पर्वा नसते. वाटेल तसं पाणी त्याचा यूज केला जातो वाया टाकलं जातं आणि जिथे पाणी नाही त्यांच्या मात्र डोळ्यामध्ये पाण्याशिवाय काहीच नसतं. तर ही राष्ट्रीय संपत्ती पाणी अर्थात जलतत्व याचा पैशाशी का संबंध आहे मागे आपण केव्हा तरी बोललो होतो की जलतत्व आणि पाणी पैसा याचा जवळ संबंध आहे. पैसा पाण्यासारखा वाहतो ही एक म्हण आहे. तर पैसा आणि जल
या दोन्हीचा सांगड घालताना आपण असं म्हणतो की जेव्हा म्हटलं होतं की उत्तर दिशेमध्ये जिथे जलतत्व आहे, उत्तर दिशेमध्ये ही जलतत्वाची दिशा आहे, उत्तर आणि ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा, आणि या दिशेमध्ये जेव्हा काही समस्या येतात किंवा तिथल्या दिशा प्रदूषित होतात किंवा दूषित होतात किंवा त्या ठिकाणी काही समस्या असतात, अशा वेळेला आपला आर्थिक नाड्या आवळल्या जातात, आणि ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी दूर केल्या जातात तेव्हा पैशाचा फ्लो व्हायला लागतो. फॉर एक्झाम्पल कसं की एखादा नाला वाहतो आहे किंवा पाणी वाहत आहे आणि त्याच्यामध्ये एखादा दगड येऊन पडला तर ते पाणी थांबतं, आणि ते पाणी थांबलं काय ते दूषित होतं, त्याला घाण वास येतो, त्याच्यामध्ये जंतू निर्माण होतात आणि ते पाणी पिण्याला अयोग्य होतं, त्याचबरोबर मच्छर वगैरे निर्माण होऊन लोकांचं आरोग्यही खराब होतं. पण तो दगड जेव्हा आपण बाजूला करतो किंवा तिथला तो कचरा बाजूला करतो तेव्हा ते पाणी वाहायला लागतं, त्या कचऱ्याचा निचरा होतो, पाणी शुद्ध वाहतं, जीवजंतू निर्माण होत नाही, जे कीटक असतात ते निर्माण होत नाहीत, आणि पाण्याचा फ्लो हा शुद्ध आणि निर्मळ होतो, ते पिण्याच्या योग्य बनते. पाणी तेच म्हणजे मधला जो ऑब्स्टॅकल आहे किंवा जी काय अडचण आहे किंवा तिथे जी काय थांबलं गेलं आहे पाणी ज्या वस्तूमुळे, ती वस्तू बाजूला करणं आवश्यक आहे. तसंच पाणी का मिळत नाही आणि का जास्त मिळतं ह्याचा विचार न करता ह्या पाण्याचं रूपांतर धनामध्ये कसं करता येईल किंवा या पाण्याचं आणि धनाचा कसा जवळचा संबंध आहे हे आपण पाहूया. आता आपण म्हटलं की जेव्हा सर्वसामान्य माणसाला प्रश्न असा आहे की एखाद्या कुटुंबामध्ये मिरची कोथिंबीर टमाटर घ्यायची विवंचना आहे तर त्याच वेळेला दुसऱ्या कुटुंबामध्ये आज कुठ्या हॉटेलमध्ये जायचं आणि काय मेनू मागवायचा ह्याच्यावरती विचार चालतो. म्हणजे ही परस्पर विरोधी जी घटना आहे ह्याचा संबंध कुठे आहे, पुन्हा पैशाशी आहे, आणि आपण तर पैशावरच बोलतो आहे, आणि पैसा पैसा आणि पैसा सतत माणूस पैसा 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 करत राहतो, परंतु पैसा मिळवण्यासाठी ज्या त्याला अडचणी येत असतात त्या त्याला माहितीही नसतात की कशामुळे माझा नेमकं आर्थिक समस्या मला निर्माण होते. फॉर एक्झाम्पल बघा की एखादा मनुष्य एखादा नोकरी करतो आहे त्याला त्या प्रत्येक महिन्याला त्याला एक ठराविक वेतन मिळतं आहे आणि त्या ठराविक वेतनामध्ये त्याला त्याचा पूर्ण महिना त्याला काढायचा असतो. बरीचशी माणसं ह्याच्यामध्ये सक्सेस होतात कारण त्यांचं आर्थिक नियोजन चांगलं असतं, त्यांचं त्यांच्या ग्रहलक्ष्मीचं नियोजन चांगलं असतं आणि म्हणून मान्य निघतात. पण काही ठिकाणं तर असं आहे की आलेला पगार आठवड्यामध्ये मी संपतो आणि पुढचे 3 आठवड्याचं वाट बघण्यात जातात. हा आपला पहिल्या दिवशीचा एपिसोडमध्ये आपण हा विचार केला होता. तर मात्र लक्षात ठेवा की याचा अर्थ ज्या ज्यावेळी आर्थिक समस्या येतात त्या त्यावेळी आपण उत्तर दिशेकडे पाहणं आवश्यक आहे कारण उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे आणि जलतत्व जर निरोगी असेल किंवा स्वच्छ असेल तर मात्र आपल्या आर्थिक समस्या येत नाहीत. आर्थिक समस्या आल्या तर त्याचं निराकरण इझिली होतं, कुठून तरी पैसा उपलब्ध होतो, आपली कामं निघून जातात. अर्थात हा रेग्युलर मॅटरमधला नाही आहे की आठवड्याने संपलं का मग उसनवारी करायची, तो भाग नाही आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी काहीतरी एक विचित्र प्रसंग निर्माण होतो की ज्यावर त्याला अर्थाची प्रचंड गरज असते. फॉर एक्झाम्पल एखादा मनुष्य आजारी पडतो किंवा मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी पैसा हवा असतो किंवा अचानक घराचं काय काम निघतं किंवा एखाद्या वेळी अचानक गाडीचं काय काम निघतं आणि अशा वेळेला पैसा लागतो. मग हा पैसा मंथली चार्जमध्ये येत नाही पण कुठून ना कुठेतरी काहीतरी गोष्ट होते आणि आपल्याला पैसा मिळतो आणि आपलं काम निघून जातं. हे जे काम होतं हे उत्तर दिशे मुळे होतं. उत्तर ईशान्य दिशा आपण अतिशय निकोप ठेवा, स्वच्छ ठेवा, त्या ठिकाणी काही घाण ठेवू नका, आणि असं जर आपण केलं तर मात्र आपल्याला पैशाची चणचण भासणार नाही. आपण पैशेवाला कसं व्हायचं आहे हा नंतरचा भाग आहे पण निदान आपण आजच्या एपिसोडपुरतं असंच बघूया की मला पैशाची चणचण भासणार नाही आणि मला पैशासाठी जास्त विचार करावा लागणार नाही, पैशामुळे मी माझा निराशा होणार नाही, मी कुठेतरी निगेटिव्ह थिंकिंग करणार नाही, इथपर्यंत आपण विचार करू शकतो. दुसरा भाग आहे अग्नी. आता अग्नीसुद्धा पैशाला सपोर्टिंग करतं.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जेव्हा आग आणि पाणी ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा ही दोन तत्व अशी आहेत की जी एकमेकाला विरोधाभासी आहेत किंवा एकमेक शत्रू आहेत. म्हणजे कसं, बघा मी जर आगीवर पाणी ठेवलं तर त्या पाण्याची वाफ होते, म्हणजे तिथलं पाणी नष्ट होते, त्याचं रूपांतर वाईट तत्वात होतं. परंतु तेच पाणी जर मी आगीवरती सांडलं तर आग विझते, बरोबर आहे. म्हणजेच ही दोन्ही तत्व एकमेकाला शत्रुत्व करणारी जरी असली तरी आपल्या जीवनात मात्र ह्या दोघांचं महत्त्व एवढं अपरिमित आहे की याशिवाय पैशाचा आपण विचारच करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, मगाचे म्हणाल तुम्ही उत्तर ईशान्य देश आहे पैशाची देश आहे, मग आग्नेयचं काय, म्हणजे अग्नितत्वाचं काय? तर अग्नितत्व म्हणजे पूर्व आणि आग्नेय दिशा मिळून हे अग्निदेश तत्व तयार होतं आणि या तत्वाचा संबंध आपल्या पैशाशी आहे. कारण आपल्याकडे पैसा आहे पण तो पैसा नीट पुरवला जावा, त्या पैशाला विनाकारण कुठेही वाट फुटू नये, तो पैसा नीट राहावा. म्हणजे आपण जे पहिलं तत्व बोललं की पैसा आला पाहिजे तो टिकायला पाहिजे, तर तो पैसा आला तर तो टिकण्याचं जे सामर्थ्य आहे ते ह्या पूर्व अग्निदिशेमध्ये आहे, म्हणजे अग्नितत्वामध्ये आहे. कसं होतं की अग्नितत्व दूषित असेल तर माणसाचे विचार निगेटिव्ह होतात, म्हणजे तो नकार निगेटिव्ह इन सेन्स तो योग्य आणि अयोग्याची पारख करू शकत नाही, मग तो विनाकारण पैसे खर्च करेल. दुसरी गोष्ट, अग्नेमध्ये दोष निर्माण झाले, अग्नितत्व दूषित झालं, प्रदूषित झालं तर आरोग्याच्या समस्या तयार होतात. मग आरोग्य बिघडलं तर डॉक्टरला पैसे द्यायचे, म्हणजे परत आलेला पैसा विनाकारण दुसऱ्या ठिकाणी गेला, नाही का? तर म्हणून अग्नितत्व आणि जलतत्वाचा कसा संबंध आहे हे आम्ही आपल्याशी बोललो, ह्याच्यामध्ये आपण अजूनही चर्चा करू शकतो आहे आणि करणारही आहोत. आजच्या टॉपिकपुरता जर आपण विचार केला तर ही जी राष्ट्रीय संपत्ती आहे असं सरकारने घोषित केलं तर खरोखरच ही राष्ट्रीय संपत्ती आहेच, पण ती आपलीही संपत्ती आहे. कारण राष्ट्राची संपत्ती कुठून येते? तुमच्याकडे आणि माझ्याकडे असलेले जे पैसे आहेत. ए तसं म्हटलं तर देशाचेच पैसे आहेत, असं म्हटलं तर वावगा होणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, आजची जी टिप ऑफ द डे आहे राष्ट्रीय संपत्तीची, आपण राष्ट्रीय संपत्तीवर हिनवतो आणि वाटेल जसा पाणी वापरतो हे करू नका. आगीचाही वापर म्हणजे विजेचा उपयोगसुद्धा आपण विचारपूर्वक करायचा आहे. विनाकारण लाईट लावून ठेवायची नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा लाईट लावली किंवा पंखे लावले, नको त्या वेळेला ते बंद केली. मग माझ्या घरातली असू देत, ट्रेनमध्ये असू देत किंवा माझ्या ऑफिसमध्ये असो, आज सर्वांनी जर आपण हा असा विचार केला की मी वीज आणि पाणी वाचवेन, तर मित्रांनो जर तुम्ही आम्ही ठरवलं तर ह्यात भारत देशाचे अनेक करोड रुपये आपण वाचवू शकतो, म्हणजे देशाला कर्जबाजारी होण्यापासून वाचवू शकतो. आणि म्हणून टिप ऑफ द डे आहे की पाणी आणि वीज वाचवा, हा माझा नाही हा सरकारचा संदेश आहे. आणि आपण तो ह्या स्वातंत्र्य दिवस समजून आपण शपथ घेऊया की या क्षणापासून मी माझी वीज आणि पाणी ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून नाही तर ती माझी संपत्ती म्हणून मी वाचवेन, असं जरी आपण केलं तरी ते फार मोठा देशासाठी केलेला प्रयत्न असेल. आणि तुम्ही तुमच्या देशप्रेमाबद्दल मला शंका नाही आणि त्यामुळे तुम्ही ही गोष्ट कराल याची मला पूर्ण खात्री आहे. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची जात आता की आपल्याकडे पारशी जमात आहे, हा पारशी धर्म आहेत, हे भारतामध्ये आलेत, भारताने त्याला आसरा दिला, म्हणजे जामनगरच्या राजाने त्यांना आसरा दिला. आणि हे पारशी लोक हे अग्निपूजक आहेत. आणि सांगतो की पारशी धर्मामध्ये आपल्याला एकही भिकारी आढळत नाहीत कारण ते अग्निपूजक आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आपणही पारशी लोकांसारखे, उदाहरण नाव घेतलं तर टाटा बिर्लांसारखे, म्हणजे टाटांसारखे, बिर्ला पारशी नाही आहेत तर टाटा घराण्यासारखे आपण अग्निपूजक होऊया आणि आपली संपत्ती वाचून आपण धनवान होऊया. एवढं बोलून आजचा आपण हा विषय इथे थांबवतो आहे. टिप ऑफ द डे आपल्याला कळलेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण घेऊन येतो दुसरा विषय, आर्थिक संबंधामध्ये आपण कसं आपल्या आर्थिक समस्यावरती मात करू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, पाहत राहा, इतरांनाही सांगा, अभय वास्तू पाहायला विसरू नका. मित्रांनो, जाता जाता
मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. आता आपण पाणी आणि वीजबद्दल बोललोच. आमच्या पूर्वजांनी, मागच्या जनरेशनने आपल्या पिढीसाठी पाणी आणि वीज एक विरासत में दिलं. एक पण आजची स्थिती अशी आहे की पाणी आणि विजेची समस्या फार जिकिरीची होत चाललेली आहे. तर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी हे पाणी आणि वीज हे त्यांना द्यायला नको का? ही आपली जबाबदारी नाही आहे का? जर आपल्या मागच्या पिढीने जर आमच्यासाठी सोय करून ठेवली, तर आमच्या पिढीनेसुद्धा पुढच्या पिढीसाठी या वीज आणि पाण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्ही हे नक्कीच कराल.